नमस्कार मित्रांनो, मी आज आलोय पुण्यात, पुणे कॅम्पमध्ये. इथे आपण एका व्यक्तीला भेटणार आहोत. तो व्यक्ती स्पेशल आहे, त्याच्या नावात प्रताप आहे आणि त्याच्या कामातही प्रताप आहे. चला भेटूया अशा प्रतापशील एका व्यक्तिमत्वाला, या माझ्याबरोबर. व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सँडियन यादव याच्या खाली जे रेड बटन आहे सबस्क्राईब, ते प्रेस करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि जी घंटा दिसते तेही दाबा आणि सगळ्यात अगोदर व्हिडिओ पहा. आज आपण ज्यांना भेटायला निघालोय त्यांना त्यांच्या दहशतवाद विरोधी कार्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वायवल्स क्लब मेंबरशिप देऊन सन्मानित केला आहे. हा पुरस्कार मिळवणारे ते भारतातील पहिले पोलीस अधिकारी आहेत. शूट आउट ऍट लोखंडवाला सारखे खतरनाक 19 इन्काउंटर करणारे पुणे एटीएसचे प्रमुख आणि सर्वांचे लाडके अधिकारी भानुप्रताप बर्गे होय. पुणे हे शहर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असणारे शहर, पण या राजधानीत अनेक ठिकाणं वंचित आणि बदनाम आहेत. अशा ठिकाणात राहणाऱ्या व्यक्तींना हातात हात देऊन माणूस म्हणून जगण्याची संधी सरांनी दिली. नमस्ते. बर्गी साहब सार ने हमको दिवाली का पटकड़ी बोलने के लिए इतनी पटकड़ी लाया है. पूरा शुक्रवार पुलिसों की पकड़ के चौक तक पूरा रंगोली कॉम्पिटिशन करने के लिए भानुप्रताप बर्गे साहब ने हम लोग साथ थे. पूरा उस दिन पुलिस के डिपार्टमेंट सब लोग के आए थे. खाना वगैरह पराल बनाने के लिए वहाँ पे दिया तो ज़्यादा बर्गे साहब ने आके कभी हम लोग इतने दिवाली बनाई नहीं थी तो बहुत ग्रैंड से दिवाली बनाने के लिए हमको बहुत सेलिब्रिटी करने के लिए हमारे आत्मविश्वास बढ़ाया. माँ बाप पे नेक दे ही रहेंगे ऐसी हमको समाज में मोहब्बत दी है. हमारे माँ बाप ने तो भी छोड़ दिए ऐसे क्या करने का, ऐसे किन्नर समाज हो गए. बोलको बर्गेर साहब ने हमारे बच्चे है ये भी हकदार जी सकते इंडिया में, ऐसे हमारे लिए किन्नर समाज हमको अच्छी और काकल दी है. बर्गे साहेब जेव्हा फरसखाना पोलीस स्टेशनमध्ये आले तेव्हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न होता की पोलिसांची आम्हाला बोलायला भीती वाटायची. बर्गे साहेबांनी जी दोन महत्त्वाची कामं केली ते म्हणजे आमची जी वार्षिक अभिमान पदयात्रा असायची समलिंगी तृतीयपंथीयांची, या पदयात्रेत ते पहिले भारतातले अधिकारी आहेत की जे आम्हाला पदयात्रेत भेटले आणि तिथं फुलं देऊन आमचं त्यांनी स्वागत केलं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आमच्याबरोबर विविध सभा घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही कायद्याच्या चौकटीत असाल तर पोलिसांना घाबरू नका, हा विश्वास संपादन करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे. अजून एक ठिकाण आहे पुरुषांना आनंद देणारं दुःखी खिन्न मनांचा आदिवास असलेलं ठिकाण. सरांनी अशा दुःखी व खिन्न मनांना आधार दिला, आत्मविश्वास दिला त्यांच्यात मिसळून. हम इधर रहता है 10-12 साल से, ऐसा काम करता है. वो बर्गा साहब है, वो कुछ तकलीफ होता है तो हमको हेल्प करता है और दिवाली में कार्यक्रम रखता है उधर, हमको बुलाता है उधर. वो कभी कुछ होता है तो हमारा वो बर्गा साहब देखता है, अगर हेल्प भी करता है, और कभी कुछ लफड़ा होता है तो वो लोग हेल्प करते हैं. बर्गे साहब आपको क्या लगते हैं? भाई लगता है. अशा कितीतरी बहिणींच्या जगण्यात उजेड त्यांनी आणलाय, पण हा उजेड एकट्याने नाही टिकवता येणार, त्याला आपल्या सगळ्यांची साथ हवी. अनेक कॉलेजच्या तरुणींना सरांमुळे दिलासा व भरोसा आला आहे समाजात ताटमानेने जगण्याचा. विशिष्ट मुलं साधारण दारुडी मुलं बसलेली असायची आणि मुलींना येता जाता त्रास द्यायची. तर आमच्या कॉलेजमध्ये जेव्हा बर्गे सरांचं लेक्चर झालं तेव्हा त्या लेक्चरमध्ये सरांनी अशा मुलांसोबत कसं वागायचं, त्यांच्या समोरून ताट मानेने जायचं,
त्यांना न घाबरता त्यांच्याशी डील करायचं किंवा त्यांच्यासोबत वागायचं ते कसं करायचं हे सगळं सरांनी आम्हाला सांगितलं. आणि त्या लेक्चरमध्ये सरांनी आम्हाला अशा मुलांना सांभाळण्यासाठी किंवा अशा मुलांसोबत वागण्यासाठी म्हणून अक्षरशः ओपनली त्यांचा पर्सनल नंबर आम्हाला दिलेला होता की काहीही गरज पडली कधीही गरज पडली तरीसुद्धा तुम्ही मला एक फोन करा. तर असंच लेक्चर झाल्यानंतर एका दिवशी मी तिकडनं पास होत होते आणि तेव्हा मी त्या मुलांसमोर बर्गे सरांना फोन लावण्याची जस्ट ॲक्टिंग केली आणि बर्गे सरांना मी फोन लावला आणि त्यांच्यासोबत मी अशी होते हां बर्गे सर तुम्ही आहात का मला तुमची गरज आहे अशा टाईपमध्ये मी बोलले सरांसोबत. आणि त्यानंतर ती मुलं मला कधीच दिसली नाही. समाजातील वंचित घटकांना आपलेसे करून सदरक्षणाय हे ब्रीद म्हणजेच सज्जनांना रक्षण देऊन त्यांना आपलेपणा देणाऱ्या या अधिकाऱ्याचा प्रवास त्याच्याकडूनच ऐकूया. नमस्कार सर. नमस्कार सर. खऱ्या अर्थानं आमच्या पिढीचे तुम्ही आदर्श आहात कारण एका छोट्या गावातून तुम्ही ह्या पदावर आहात. तर सुरुवात कशी झाली? सुरुवात म्हणजे आपल्याला माहिती आहे की माझं जे गाव आहे ते सातारा जिल्ह्यातलं कोरेगाव आहे. आपल्या गावाला किंवा जिल्ह्यालाच म्हटलं तर आपण एक लढवई या परंपरा शिवाजी महाराजांपासून आहे की आपल्या जिल्ह्यातील खूप असे तरुण जे आहेत ते लहानपणापासून प्रत्येकाची एक इच्छा असते की आर्मीमध्ये जावं किंवा पोलीसमध्ये जावं. माझ्या घरामध्ये वडीलच आर्मीमध्ये होते त्यानंतर पोलीसमध्ये होते आणि त्या पार्श्वभूमीवरती माझी सुद्धा लहानपणापासून इच्छा अशी होती की मी आर्मी की आपल्याला जर जायचंय तर आर्मीमध्ये जायचं पहिल्यापासून माझी अशी इच्छा होती. आणि मग प्राथमिक शिक्षण आपल्याला माहिती आहे की माझं प्राथमिक शिक्षण बावडा आणि दौंड या ठिकाणी झालेलं होतं. नंतर मी महाविद्यालयीन शिक्षण माझं फर्ग्युसन कॉलेज पुण्यामधून झालेलं होतं. ज्यावेळेस कॉलेजला शिकत असताना त्यावेळेस आर्मीची परीक्षा दिली ज्यावेळेस शेवटच्या वर्षी असताना तर दोन्ही वेळेस आर्मीच्या परीक्षेमध्ये दुर्दैवाने दोन्ही वेळेस फेल झालो. सुदैवाने नाही म्हणता येईल मला भेटला. माझी जी हौस होती ती खरोखर माझी जी इच्छा होती ती आर्मीमध्ये जाण्याची. म्हणून मी माझ्या दुर्दैवाने म्हणतो पण ठीक आहे. मग त्यानंतर मी पहिल्याच एमपीएससीच्या परीक्षेमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये एकदम पहिल्या 10 मी आलेलो होतो आणि मग त्यात ह्यानी माझं PSI म्हणून पहिलं 1985 ला सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर नाशिक या ठिकाणी मी बदली झाली प्रवास ट्रेनिंग साठी गेलो नाशिक. सुरुवात झाला पण मी तुम्हाला घेऊन जाते तुमच्या बालपणात कोरेगाव. एक सर्वसामान्य गाव कसं होतं लहानपणी कोरेगावचा अनुभव? कोरेगाव खरं तर मी सांगतो की कोरेगाव मध्ये मी फार कमी वर्ष राहिलो होतो आणि घर आहे माझं अजून सुद्धा त्या ठिकाणी घर आहे. म्हणजे लहानपणच्या खूप अशा गोष्टी आठवतात की म्हणजे घरी आठवड्या बाजारला कोणी गावाकडचे नातेवाईक आले त्या ठिकाणी आजूबाजूला राहणारे आत्या वगैरे यायचे तर ते काहीतरी जाताना 1 रुपया 2 रुपये असे द्यायचे किंवा काहीतरी खायला देऊन द्यायचे किंवा गुडशेव माझ्या गुडीशेव माझ्या खूप आवडीची होती. गुडीशेव माझ्यासाठी प्रत्येक जण असायचे. मामा माझे रेल्वेमध्ये होते. मामा ज्यावेळेस दिवाळीच्या अगोदर यायचे त्यावेळेस फटाकडे खूप घेऊन यायचे तर ते अजून मला खूप आठवतं की असे फटाकडे यायचे गुडीशेव यायची अशा पद्धतीने मग सगळा प्रवास त्या कोरेगावचा सुरू झाला. पण तुम्ही कॉलेजमध्ये आला फर्ग्युसनला. फर्ग्युसनला काय कॉलेजमध्ये कसं आम्ही ऐकलं खूप म्हणजे तुम्ही कॉलेजच्या पासूनच सो कॉल्ड उच्चापती होता बऱ्याचशा गोष्टी करणं काय होतं कॉलेजची लाईफ कशी होते? की त्याला उच्चापती नाही म्हणत आपण एकतर त्याला अति उत्साह असं म्हणू शकतो बरोबर की काही करायचं तर आपण मग पूर्ण धडाडीने त्याच्यामध्ये झुकून देऊन करायचं कुठलीही गोष्ट असेल. मग कॉलेजचे इलेक्शन असतील मी स्वतः कॉलेजचे इलेक्शनला उभा होतो. त्यानंतर मी GS होतो त्या ठिकाणी कॉलेजमध्ये फर्ग्युसनला असताना. हॉस्टेलमध्ये राहायचो तिथे हॉस्टेलच्या मेसच आम्ही सगळं बघायचो त्या ठिकाणी. आणि असं एक वातावरण जे होतं ते एक वेगळं वातावरण होतं ज्यावेळेस कॉलेजमध्ये आलो. एकतर आपण मराठी माध्यमातून शिकलेलो होतो त्यानंतर फर्ग्युसन सारख्या कॉलेजमध्ये सगळे इंग्लिश बोलणारे मुलं असायचे पण एक आत्मविश्वास मनामध्ये होता की ठीक आहे थोड्या दिवसात आपण ह्याला सुद्धा सगळ्याला पार करून त्यांच्याच पद्धतीने आपण राहू शकतो. बरं तुम्ही महत्वाचा मुद्दा मांडताय तुम्हाला इंग्लिश नव्हतं येते तर ते जे महत्वाचं आता ग्रामीण भागातील खूप मुलं शहराकडे बरोबर तर ती समस्या असते एक न्यूनगंड असतो तर त्यावेळेस तुम्ही तो कसा न्यूनगंड घालवला? खरं तर आपल्या आपण एक आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला तर आपल्याला कुठलाही न्यूनगंड कधीच तयार होऊ शकतो. तुम्ही अंबानींशी पण बोलून उठून बसू शकता त्यांच्या बोर्ड मध्ये जाऊन बोर्ड मिटिंग सुद्धा मिटिंग करू शकता आम्ही केलेल्या आहे. असा एक त्यावेळेस आपल्यात जर आत्मविश्वास असेल तर मग आपण शिकण्याची किंवा श्रम करण्याची किंवा त्या ठिकाणी आपण प्रयत्न करण्याची खूप जरुरी असते. मग मी इंग्लिश ब्रिटिश लायब्ररीत लावली. मग मुद्दाम चुकत चुकत कळांना इंग्लिश बोलायला लागलो. मुलं हसायची आणि ते माझ्या सुधारणा करायची आणि मित्र जे असतात आपले तेच आपल्याला सुधारणा घडवून
की तुमच्या आता जे माझ्याकडे येणारे चार लोक आहेत ते काहीतरी एकतर कामासाठी येणारे आहेत किंवा मग मला ते मोठंच म्हणणार आहे. मी जरी चुकलो तरी ते माझी चूक दाखवणार नाहीत. पण कॉलेजच्या जीवनात तुम्हाला असे मित्र खूप असतात की जे तुमच्या चुका दाखवतात. अशा चुकांना मग मी टाइम्स रोज लावला, टाइम्स ऑफ इंडिया हॉस्टेलमध्ये यायचा, मराठी एक पेपर लावला, मग मराठी पेपर अगोदर वाचायचो, मग टाइम्स वाचायचो. अशा आहेत ना मी माझे इंग्लिश. आज मी टेडेक्सला आपल्याला माहिती की टेडेक्सच्या प्लॅटफॉर्म वरती जाऊन मी माझं स्पीच त्याच्यावर दिलं. खूप अभिमान वाटतो आम्हाला. तुम्ही कॉलेज झालं, एमपीएससी करायचं ठरवलं, प्रिपरेशन, कारण आता खूप अधिकारी नवीन येतात, मुलं ग्रामीण भागातील बघतात, प्रिपरेशन काय केलं आणि कुठल्या दोन गोष्टी सर्व युवकांना सांगाल की ह्या गोष्टी केल्या पाहिजे? की मी एकतर सांगतो की तुम्ही तयारी लवकर करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायची असेल तर तुम्ही 11वीपासूनच तयारी करायला पाहिजे. 5 वर्षाचा पिरियड तुमच्या हातामध्ये असतो. अगदीच नाही आहे जे 11वी 12वी झालेले मुलं आहेत त्यांनी कमी किंवा आता FY पासून करावी. किंवा जरी ती आता तिसऱ्या वर्षाला असेल, आता त्याला जर परीक्षेला बसायचं असेल, ह्याच्या अगोदर काय तयारी केली नसेल तर त्यांनी दिवसातले 24 तास असतात, 24 तास असेल तर त्यांनी 26 तास अभ्यास करायला, तर तो त्याच्यामध्ये यशस्वी होईल. दुसरी गोष्ट, तुमची फिजिकल हेल्थ खूप चांगली ठेवणं तुम्हाला आवश्यक. तुमचा अजूनही फिटनेस की आज मी 58 वर्षाचा व्हायला आलोय, परंतु आज सुद्धा मी रोज 1 तास व्यायाम केल्याच्या घराच्या बाहेर पडत नाही. माझं डाएट आहे ते खूप साधं डाएट आहे, खूप साधं जेवतो, कमी जेवतो. आजपर्यंत मी तंबाखू सुद्धा खाल्लेली नाही किंवा सिगरेट सुद्धा नाही, कुठलंही व्यसन आजपर्यंत नाही. आणि तुम्ही जर ह्या पथ्ये पाळली, हे 3 पथ्ये पाळले, फिजिकल हेल्थ, हार्ट तुमचं काम करण्याची तयारी, अभ्यास करण्याची तयारी, आणि नेहमी मी तिसरं सांगत असतो की तुम्ही पर्याय निवडून ठेवा. की माझा पर्याय होता आर्मीमध्ये पास झालो तर आर्मीत जायचो, नाही तर पोलीसमध्ये जायचो. आज काय होतं की आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतो आणि असं बघायला लागतो की मी आताच IAS झालो किंवा IPL झालो, परंतु नंतर आपण त्या परीक्षेमध्ये फेल होत जातो आणि फेल झाल्यानंतर मग आपण दुसरा पर्याय निवडलेला नसतो की मी IAS नाही झालो तर मी दुसरं कुठल्या तरी बँकेमध्ये कारकून होईल, अधिकारी होईल, किंवा कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्राध्यापक होईल. ह्या सगळ्या गोष्टींचा ज्या पर्याय निवडतात तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल. म्हणजे ए आणि बी प्लॅन हवाय, ए बी सी तुमच्याकडे 3 प्लॅन असायला पाहिजेत आणि 3 प्लॅनमधनं मग नक्की तुम्ही कष्ट केलं तर 3 पैकी 1 यशस्वी होतात. पोलीस दलातील खलनिग्रहनाय म्हणजेच दुर्जनांचा नाश, इनकाउंटर, शूट आउट ॲट लोखंडवाला, आणखी बरंच काही भाग 2 मध्ये. खरोखर या सँडी आणि यादव या युट्यूबवरच्या चॅनलनी एक ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत पोहोचण्याकरता हे खूप चांगल्या पद्धतीने चॅनल चालू केलेलं आहे. मी सर्वांना खरोखर विनंती मनापासून करतो की या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला शेअर करा. धन्यवाद.